काय करायचं या दुष्काळात, कसं आम्ही कसं आम्ही जगायचं हे सरकारनं सांग. नाशिकच्या पिंपळगाव बाजार समितीत ढसाढसा रडणारा हा शेतकरी. आमचं आयुष्य जाम आहे, त्याचं काय, आम्ही बोट तोडून ठेवली, आता मुंडकं तोडून देऊ का. तर आता मुंडकं तोडून देऊ का अशी आरपारची भाषा वापरणारा हा आंदोलक शेतकरी. भर बाजार समितीत धाय मोकलून रडणारा हा चांदवडचा शेतकरी देवराम जाधव. त्यांच्या अश्रूत वेदना आहेत, त्यांच्या डोळ्यात उद्विग्नता आहे, तो संतापला आहे आणि कोसळलाय सुद्धा. तो हताश झालाय लाल फितीच्या कारभारानं, तो निराश झालाय फसव्या आश्वासनांनी, तो हरलाय कांद्याच्या पडलेल्या दरांमुळे. त्यामुळेच तो रडतोय, शेतमालाला भावच मिळत नाहीये, तेव्हा शेतकऱ्यानं जगायचं कसं असा सवाल तो विचारतोय. 27 रुपये जात होता आणि तो खाता जर 17-18-15 अजून दावक यायची. शेतकऱ्याकडे खूप माल आहे आणि तो माल जर आला तुम्ही सांगतो 1000-1200 रुपये बांधून खांदे विकतील. काय करायचं या दुष्काळात, कसं आम्ही जगायचं हे सरकारनं सांग. कोणत्या शेतीमालाला भाव ठेवला नाही, भाजीपाल्याचे शेतकरी खुडायला माग झाली, खूप मोठं नुकसान झालंय आणि आज होतं व्हायचंय बांधवांनो. कांदा इतक्या शेतकऱ्यांचे फोन येऊ राहिले का, काय भाव निघाले, लोक ट्रॅक्टर भरायच्या तयारीत आहे नाफेडच्या आशेवर. नाफेडनं 2410 रुपये क्विंटल दरानं कांदा खरेदी करण्याचं जाहीर केलं. मात्र तिथेही लालफितीचा कारभार आडवा आला. कांद्याची नोंद 7-12 वर पाहिजे अशी सक्ती केली. 3-4 महिने सांभाळलेल्या कांद्याची आता 7-12 वर नोंद कशी करणार हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. पदर मोड करून ट्रॉली भरून कांदा घेऊन शेतकरी नाफेडच्या केंद्रावर आले आणि कांदा न विकताच माघारी गेले. आता बाजार समितीत कांदा आणला तर व्यापाऱ्यांनी पडलेल्या भावानं कांदा घेतला. ते म्हण कांदा नोंद करून आण, आता कांदा नोंद करायची तर ती लगेच काही होणार नाही 6 महिन्यात किंवा कसं. तर मग त्यांनी माझा ट्रॅक्टर नेला, म्हणजे खाली केला नाही, बाकीचे ट्रॅक्टर होते पण बाहेरून भरून आणले होते. कांद्याचे व्यापाऱ्याचे नव्हते, कांदादाराचे असतील कोणाचे असतील ते भरून आणले. कांदा खरेदीसाठीच्या नाफेडच्या अटी कोणत्या आहेत पाहूया. कांद्याची 7-12 वर नोंद असायला हवी. कांदा उत्तम दर्जाचा असायला हवा. कांदा नुकताच काढलेला आणि 4-5 महिने टिकणारा असायला हवा. शेतकऱ्यानं नाफेडनं नेमून दिलेल्या FPC केंद्रावर जाऊन कांदा विक्री करणं गरजेचं आहे. शेतकऱ्याचा कांदा घ्यायचा की नाही याचा अधिकार APMC ला. 1-6 महिन्याच्या दरम्यान कांद्याच्या विक्रीची रक्कम शेतकऱ्याला मिळणार. एवढ्या अटी आणि शर्ती लागू केल्यानं नाफेड कांदा खरेदीबाबत गंभीर आहे की केवळ खरेदीचं गाजर दाखवलं जात आहे याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. नाफेडच्या एकही अधिकारी या ठिकाणी आपल्याला आज लिलावात सहभागी झाला नाही. मोठ्या मोठ्या घोषणा या केंद्र सरकारने या ठिकाणी केल्या होत्या, पण तू या ठिकाणी 2400 रुपये भाव देऊ अशी घोषणा या ठिकाणी केंद्र सरकारची होती, परंतु केंद्र शासनाचा एकही अधिकारी नाफेडचा एकही अधिकारी प्रत्यक्ष लिलावात सहभागी झाला नाही, त्याचा निषेध आपण या ठिकाणी आम्ही या ठिकाणी करतो. शेतकरी मात्र या सर्वात पिचलेला आहे. व्यापारी भाव पाडून मागतायत तर नाफेड अटी शर्तींवरती कांदा खरेदी करतायत. नुकसान होतंय ते मात्र शेतकऱ्यांचंच. तेव्हा शेतकऱ्यांनीही कांदा खरेदीसाठी आपल्या मागण्या समोर ठेवल्या आहेत. नाफेडनं बाजार समितीत खरेदी करावी, तेव्हा स्पर्धात्मक भाव मिळतील ज्याचा फायदा शेतकऱ्याला होईल. नाफेडनं कांदा खरेदीसाठी 7-12 ची अट काढून टाकावी. बाजार समितीत व्यापारी रोख रक्कम तातडीनं देतात तशी रक्कम नाफेडनंही द्यावी. कांदा निर्यात शुल्क पूर्णपणे रद्द करावं. सर्व प्रकारचे कांदे नाफेडनं विकत घ्यावेत. नाफेडनं मात्र सर्व सुविधा असल्याचा दावा केलाय. जो हमारे गोदाउन है उसके बारे में आपने एक स्पेसिफिक मुद्दा उठाया. मैंने अभी प्रिलिमिनरी पता किया है, शायद वहाँ पे कुछ रिपेयर का या कुछ कार्य चल रहा है. डेफिनेटली हमारी कोशिश है कि किसानों को ज़्यादा से ज़्यादा उनके पास स्टोरेज मिले और प्रोक्योरमेंट भी उनके खेतों के पास हो, तो इसीलिए हमने 200-250 ऐसी लोकेशंस जो हैं वो ऐड. निर्यात शुल्काची झळ शेतकऱ्यांना बसू नये म्हणून सरकारनं कांदा खरेदीचा निर्णय घेतला खरा, मात्र ही कांदा खरेदीची घोषणा हवेतच विरली की काय असं दिसतंय. कारण नाफेडची खरेदी केंद्र जागेवर नाही तर व्यापाऱ्यांकडे भाव मिळत नाही. नाफेड आणि व्यापाऱ्यांच्या वादात मरण मात्र शेतकऱ्याचं होत आहे. कांदा ग्राहकांना रडवणार की नाही माहीत नाही, मात्र आत्ता तरी
शेतकऱ्याला भर बाजारात रडवतोय. कांद्याच्या चांगल्या भावासाठी शेतकऱ्यांना नाफेडमध्ये विक्री करायची झाल्यास नाफेडचे केंद्र जागेवर सापडत नाही, तर दुसऱ्या बाजूला बाजार समितीमध्ये व्यापारी भाव देत नाही. नाफेड आणि व्यापाऱ्यांच्या या वादामध्ये मरण शेतकऱ्यांचं होत आहे. कांद्याचे वाढते भाव हे सर्वसामान्यांना रडवणार की नाही हे माहीत नाही, मात्र सध्या तरी शेतकऱ्यांना भर बाजारात रडवताना दिसतात. व्हिडिओ जर्नलिस्ट सोनू भिडेसह योगेश खरे, झी मीडिया, नाशिक. सह्याद्रीची उंची म्हणजे